हाँ मॉलमध्ये विकला जातो. बरं, ह्याचं जे मार्केट आहे आपलं जे रेग्युलर जो फ्लावर आहे तेवढंच मार्केट असतं का जास्त असतं? सध्या कसं आहे, नवीन व्हरायटी आहे ना, त्याच्यामुळे हे एवढं लोकांना माहीत नाही, पण आम्ही असं वेगवेगळ्या ठिकाणी दाखवून लोकांना त्याची माहिती देतात. त्याचं काय महत्त्व आहे, जसं ही व्हरायटी आहे व्हॅलेंटिना, आमची व्हॅलेंटिना म्हणजे अँटी ऑक्सिडंट आहे की तुम्हाला कॅन्सर सारख्या रोगापासून बचाव करते. जे लोक काय करतात की बाबा सप्लिमेंट खातात, डॉक्टरजवळ गेल्यानंतर बाबा की आम्हाला हे पाहिजे शरीराला, तर मग डॉक्टर तुम्हाला सप्लिमेंट देते. पण जर तुम्ही याचं रेग्युलर कन्झम्पशन केलं, तुम्हाला कोणतेही अँटी ऑक्सिडंट किंवा न्यूट्रिशन वाढवायच्या गोळ्या घ्यायला लागत नाही. दुसरी ही व्हरायटी आमची कॅरोटिना, कॅरोटिना म्हणजे याच्यात व्हिटॅमिन ई आहे. तुम्ही 10 किलो गाजर खाल्ल्यानंतर बी तुम्हाला जेवढं व्हिटॅमिन ए भेटणार नाही, तेवढं 1 किलो गोबीतून व्हिटॅमिन भेटणार आहे. तुम्ही पांढरी गोबी तर रेग्युलर खातच आहे, काय तुम्हाला भेटते त्यातून काय भेटत नाही कोणाला माहीत नाही. पण जर गोबीच खाऊन जर तुमच्या शरीराला एवढा जर फायदा होत आहे तर तुम्ही हे व्हरायट्या खायला पाहिजे. आणि याच्यात कसं आहे की शेतकरी म्हणून जर विचार केला तर हे जर नवीन वाहन आहे बाजारात नवीन गेलं तर शेतकऱ्यालाही 2 पैशाचा फायदा होते, असा दुय्यम फायदा आहे त्याचा. रोप जर पाहिजे असेल तर तुमच्याकडे मिळेल? हां, आमच्याकडे याचं रोप पण भेटते तुम्हाला. रोप नाही, आम्ही तुम्हाला बियाणं पुरवतो. हां, पॉलिहाऊसमध्ये लावा, तुम्ही ओपन फील्डला लावा, काही प्रॉब्लेम नाही. पण मी तुम्हाला शेतकऱ्याच्या दृष्टीनं असं सांगतो की पॉलिहाऊसमध्ये लावून अतिरिक्त खर्च करण्यापेक्षा हे ओपन फील्डला येते तर ओपन फील्डलाच केलेलं योग्य राहते. राहिली गोष्टी याचा लावगडीचा पिरियड, ही प्युअरली हिवाळ्याच्या व्हरायटी आहेत. हिवाळ्याच्या म्हणजे तुमच्या सप्टेंबरपासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत याची लागण झाली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये या व्हरायट्या चालत नाही. हे तयार होते तुमचे 75 दिवसाला कापणीच तयार होऊन जाते. 75? हां.